तर मोठी बातमी समोर येते. नरेंद्र मोदींच्या उद्याच्या सभेचे बॅनर महापालिकेने हटवलेले आहे. मोदींच्या सभेचे बॅनर हटवल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये संताप उफाळून आलाय. बॅनर अनधिकृत असल्याचा पालिका प्रशासनानं दावा केलेला आहे. तर मुंबईत शिवाजी पार्कमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होतीये. या सभेच्या ठिकाणी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बॅनर्स कटआउट्स लावले होते. ते बॅनर आता हटवण्यात आलेत. अभिजित पोटे सध्या आपल्या सोबत आहे. अभिजित, काय अधिक माहिती आहे? मनसुख, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या मुंबईत खरं तर जाहीर सभा होत आहे आणि त्या सभेच्या अनुषंगानं या सगळ्या शिवाजी पार्क परिसरात जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पोस्टर्स आणि कटआउट जे आहेत ते लावण्यात आले होते आणि त्यानंतर निवडणूक आयोगाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे. खरं तर नियमाच्या बाहेर हे सगळे पोस्टर्स आणि कटआउट लावल्याचा आरोप करत हे सगळे कटआउट आणि पोस्टर्स जे आहेत ते आता या खरं तर भागातून हटवले जाताना पाहायला मिळतात. गेल्या काही वेळापासून हे सगळे महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत यांच्याकडून हे सगळे पोस्टर्स हटवण्यात येत आहेत. पण भाजप कार्यकर्त्यांनी देखील हा पोस्टर हटवायला खरं तर मजाव केला होता. त्यानंतर पोलीस देखील इथे मोठ्या प्रमाणात आता तैनात करण्यात आलेले आहेत. खरं तर उद्या संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा जी आहे ते शिवाजी पार्क मैदानावरती होत आहे आणि त्याच अनुषंगानं त्या सगळ्या परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी हे मोठे बॅनर्स आणि कटआउट जे आहेत ते लावण्यात आले होते आणि त्यानंतर आता खरं तर निवडणूक आयोगाकडून हे नियमबाह्य असल्याचं म्हणत जी आहे ती कारवाई करण्यात आलेली आहे. हे सगळे कटआउट आणि बॅनर्स जे या परिसरात लागले होते तिथून आता हटवण्यात आलेले आहेत आणि त्याच दरम्यान या कारवाई दरम्यानच खरं तर भाजप कार्यकर्ते आणि बीएमसीसी कर्मचारी आणि पोलिसांमध्ये थोड्या प्रमाणात बाचाबाची जी आहे ती झालेली पाहायला मिळते. पण मनुष्य या सगळ्या परिसरातले बॅनर्स आता जे आहेत ते खरं तर कारवाई करत काढण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कटआउट आणि बॅनर आता सभेच्या ठिकाणाहून हटवण्यात आलेले आहेत.